न्यायालयाने आखलेल्या मर्यादा ओलांडणारे मशिदीवरील भोंगे बंद करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सुमित वर्मा यांनी केली आहे। अहमदनगर शहरातील विविध भागात असलेल्या मशिदीतून न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा ओलांडून मोठ्या आवाजात दिवसातून 5 वेळा अजान दिली जाते। सर्वोच्च न्यायालयाने ज्या डेसिबलच्या मर्यादा आणि नियम आखून दिले त्या शासनाकडून तपासल्या गेल्या तर सर्वच मशिदींवर कारवाई होईल। सध्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस सुरू आहे। विद्यार्थ्यांना या गोष्टीचा त्रास होतोय। शैक्षणिक दृष्ट्या हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असून अशा काळात तरी संबंधितांनी नियमात राहायला हवं। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे अनेक विद्यार्थी आणि खासगी क्लासेसच्या लोकांनी तक्रारी केल्या तर सर्वसामान्य लोक या मशिदींवर काही बोलू शकत नाहीये, याचाही मंडळी गैरफायदा घेत आहेत। तरी याची चौकशी करून कारवाई केल्याशिवाय ही मंडळी सुधारणार नाही। किती मशिदींनी परवानगी घेऊन भोंगे लावलेत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कायद्याचा धाक सर्वांना समान असला पाहिजे। हिंदू बांधवांच्या कोणत्या मिरवणुका आल्या की तिथे डेसिबल मशीन घेऊन अधिकारी येतात, मग या अजानच्या ठिकाणी कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। नियम आखून दिले तर त्याची अंमलबजावणी देखील झालीच पाहिजे। प्रशासनाचा धाक नसला की राजकीय हस्तक्षेप करावा लागतो आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या नोटिसा आम्हाला दिल्या जातात। त्याआधीच प्रशासनाने हे भोंगे बंद करावे, अन्यथा हनुमान चालीसाचा प्रयोग आम्ही पुन्हा सुरू करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलाय। यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, जिल्हाध्यक्ष सचिन डफाळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, सचिव डॉक्टर संतोष साळवे, महिला जिल्हाध्यक्षा ऍडव्होकेट अनिता दिघे, शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, स्वप्नील वाघ, प्रकाश गायकवाड, प्रवीण गायकवाड, प्रमोद ठाकूर, दीपक मगर, अभिजित देरड, तेजस भिंगारे, राहुल वर्मा, अभिषेक कलमदाने यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी ज्या वेळेस या मशिदींच्या भोंग्याचं आंदोलन या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलं होतं त्यावेळेस बऱ्यापैकी बऱ्या मशिदींनी आवाज कमी केला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाचं डोळे झाक झाल्या कारणामुळं या मशिदींनी पुन्हा एकदा डोकं वरती काढलेलं आहे आणि आता विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे। आता 10वी आणि 12वीचा परीक्षेचा काळ आहे, या काळामध्ये जर त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने या ठिकाणी नक्कीच उभी राहील। येत्या आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की कायदेशीररित्या ज्या प्रकारे तुम्हाला जर त्यांना काही सांगता आलं की त्या मशिदींचे आवाज कमी करा तर चांगली गोष्ट आहे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर या ठिकाणी आता हनुमान चालीसाचा प्रकार सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे तर तो पुन्हा जर करायचा नसेल तर प्रशासनाने लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये कारवाई करावी हे आज आम्ही विनंती या ठिकाणी SP साहेबांना केलेली। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक यांना ध्वनी प्रदूषणाबाबत जे नियमांची पायमल्ली होती त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे। येणाऱ्या काळात आत्ता सध्या ज्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत ते विद्यार्थी रात्रंदिवस आता अभ्यास करत आहेत, त्यांच्या अभ्यासात या मशिदीवरील भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजाने बाधा निर्माण होती आहे, त्यांना डिस्टर्ब होतो आहे अभ्यासात अशा तक्रारी आमच्या विद्यार्थी सेनेकडं अनेक नागरिकांच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आल्या। त्यासाठी त्यांना होणारा हा त्रास बंद व्हावा आणि सर्वोच्च न्यायालयाने जे काही नियम व अटी ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत घालून दिलेल्या आहेत त्याकडे पूर्णतः पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळं हे जे काही लोक आहेत ध्वनी प्रदूषण करणारे यांची मजल दरमजल रोजच्या रोज वाढतच चाललेली आहे। म्हणून आम्ही आज कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने माननीय पोलीस अधीक्षक यांना शांततेच्या मार्गाने निवेदन दिलेलं आहे की हे जे होणारं ध्वनी प्रदूषण आहे त्यापासून नगर शहरातील नागरिकांची विद्यार्थ्यांची सुटका करा, अन्यथा आम्ही आमच्या मनसे स्टाईलने जर त्यांचे भोंगे बंद नाही झाले तर येणाऱ्या काळात त्या मशिदींसमोर आम्हीसुद्धा मोठमोठाले बेस लावून हनुमान चालीसा आम्हीसुद्धा लावू आणि त्या होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील अशी मी त्यांना मनसेच्या वतीने ग्वाही देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।
ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 अहमदनगर।